नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। माझं नाव आहे अक्षय आणि मी आत्ता आहे हरिद्वारमध्ये। काल मी केदारनाथ म्हणजे सोनप्रयागवरून हरिद्वारला आलो, पहाटे आज पोचलो हरिद्वारला। हरिद्वारमध्ये एक दिवसाचा मुक्काम आहे, मी आत्ता आहे माझ्या हॉटेलमध्ये आणि इथून मी जाणार आहे गंगा आरती बघायला आणि तुम्हाला पण ती पाहण्याची संधी मिळणार आहे। तर आता वाजले आहेत 3:30 आणि 7 टायमिंग आहे गंगा आरतीचा। आपण लवकर जाणार आहोत कारण पुढे बसून आपल्याला गंगा आरती पाहण्याची संधी मिळायला हवी, कारण खूप गर्दी असते। जगभरातून इथे भाविक येतात गंगा आरती बघायला, तर आपण ती पाहायला आता जाणार आहोत। चला तर मग, हरिद्वार रेल्वे स्थानक किंवा बसस्थानकावरून तुम्हाला जर गंगा आरती पाहायला जायचं असेल तर हर की पौरी नामक एक जागा आहे इथे जिथे गंगा आरती होते, आणि तिथे जाण्यासाठी रिक्षावाले 30 रुपये घेतात। शेअरिंगमध्ये तुम्ही तिथे जाऊ शकता। हे माझ्या मागे पाहताय ते आहे हरिद्वारचं मुख्य मार्केट। या मार्केटमध्ये जिथं इतर धार्मिक ठिकाणी आपण गेल्यावरती पाहतो तसंच वातावरण आहे, जसं की हॉटेल्स आहेत, कपड्याची दुकानं आहेत, टाळ मृदुंग विकत आहेत, गजबजलेलं ठिकाण आहे, पर्यटक खूप आहेत इथे। 7 गंगा आरती असते, परंतु आत्तापासूनच इथे गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे। तुम्हाला जर समोर बसून गंगा आरती पाहायची असेल तर तुम्ही लवकर जाऊ शकता। 4:30 दरम्यान जर तुम्ही तिथे पोहोचला तर समोर जाऊन तुम्ही गंगा आरती पाहू शकता असं मला तिथले हॉटेलवाले म्हणाले, म्हणून मी लवकर निघालेलो आहे। हरिद्वारच्या मुख्य मार्केटमधून प्रवेश करताच हा गंगा घाट दिसतो आपल्याला, हर की पौरी असं नाव आहे याचं। आतमध्ये प्रवेश करूयात आपण। हाय हाय करो, हाय हॅलो हॅलो हॅलो। घाटामध्ये प्रवेश करायच्या अगोदर चप्पल जमा करावी लागते, त्यासाठी इथे निःशुल्क चप्पलगृह आहे। हे गंगा मंदिर आहे आणि ही बघा गंगा नदी। आरतीसाठी अनेक भाविक इथे येऊन बसलेले आहेत 4:00। अतिशय प्रसिद्ध असं ठिकाण आहे। जगभरातून भाविक येतात इथे। गंगा नदी गंगोत्रीवरून जी उगम पावते ती त्याच्यानंतर डायरेक्ट येते ते हरिद्वारमध्ये, म्हणजे पहाडातून वाहत येणारी नदी डायरेक्ट या हरिद्वारमध्ये येते, म्हणून या ठिकाणाला पवित्र असं स्थान आहे हिंदू धर्मात। इथे स्नान करण्यासाठी सकाळपासून खूप गर्दी झालेली असते आणि आत्ता 4:30 तरी पण खूप गर्दी आहे, पाहू शकता तुम्ही। आंघोळ करतायत लोक बघा, आणि इथे साखळ्या लावलेल्या आहेत। आंघोळ करताना जास्त पाण्याचा प्रवाह असेल तर वाहून जाऊ नये म्हणून। गंगा नदीचं पाणी भरून घेऊन जाण्यासाठी छोटे डबे इथे विक्रीस आहेत, पाहू शकता तुम्ही। अनेक ठिकाणी तुम्हाला असे डबे मिळून जातील। गंगा आरतीसाठी असे फुलंही ते विक्रीस आहेत, पाहू शकता। पूर्ण पाय